कशाला झाड लागायला काय होत मग तूच करून देणार आहे मला करून देणार आहे माझ्या शिवाय तुम्हाला दुसरी कोण करून देणार आहे सकाळपासून तुझी कशी बसली भाकर काय आवडलं ना स्वयंपाक पाणी झालं आपलं हा काय दलिंदर मी फेलो ना मला वाटलं दुसरंच काहीतरी हा बिलू बिलू बर आणू आज ना काय केलं माहिती का आज केल्यात मी बाजरीच्या भाकरी काय बाजरीच्या भाकरी मी उसळ ते थांबायचं ना कमीत कमी थापू लागणार आता काय तू दलिंद्र उलटच बोल देऊ तोंडच पडल मी तुझं रगेल पण आपण करत नाही तिची चुंदरी मार बर थापू नाही असंच बनायलो का चेवर काय काय आज आज केल्यात मस्त पैकी बाजरीच्या कडक कडक सुरी वाल आणि कडी केली काय कडी 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 ओके 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 मला आवडते ना हो आवडते ना तुला काय आवडतं का हे आमचं हे येड हिला एकच आवडतं चायनीज 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 नुसतं चायनीज खायला पण येत पण अशी बॅड लक की आमच्या गावात चायनीज भेटत नाही चायनीज काय चीज आहे माहित असेल ना थोडी की माहित नसतं लोकांना माहित असत नाही आपल्या गावात नाही एवढं खरं आहे आपल्या गावामध्ये नाहीये आपण राहतो खेड्या गावामध्ये बरं बाबा ठीक आहे पण एक मला विचारायचं रे तू ज्या दिवशी ती स्टोरी टाकली होती का अक्षूचा बर्थडे जवळ येत आहे कसा साजरा करू काय करू सेलिब्रेशन असं तसं भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या त्यामध्ये काही काय माझी इच्छा तर लय आहे तुमच्या बर्थडेला काहीतरी घ्यावा द्यावा पण काय करणार सध्या जवळ तर कॅश नाही ना माझ्या कॅश असत ना मग काहीतरी मस्त वस्तू घेतली असते एखादी हा बाबा तू घे बघा माझ्याकडे पैसे थोडे फारच त्याच्यात काय ऍडजस्ट होत असेल तर घे ठीक आहे बाबा घे काय अडचण नाही पण आपण त्या दिवशी कमेंट्स वाचल्या ना रे रिप्लाय कसे आलते आपल्या स्टोरीला की सगळेजण मला आपल्याला तुला म्हटले समजा की बाबा तुम्ही बर्थडे साजरा करू नका त्याच्यानंतर म्हणजे अगं पागल साजरा करू नका म्हणजे त्याच्या ऑप्शन दिलंय की त्यांनी आपल्याला म्हणजे असं की केक कट करू नका पैसे खर्च करू नका बर्थडेवर असं सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही सगळेजण एखाद्या अनाथ आश्रममध्ये जावा किंवा एखाद्या वृद्धाश्रममध्ये जावा त्यांच्यासोबत तुमचा बर्थडे सेलिब्रेशन करावा माझी बी तेच इच्छा आहे मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणलं नाही का आपण पिक्चर बघायला जातो अगं ते अरे अरे बाबा तुझं ते बोलणं बरोबर होतं तुझं पण ते कसं होतं आपला लग्न वाढदिवस होता आणि त्या दिवशी समजा मी तुला नाराज करू शकत नव्हतो ना पण त्या दिवशी चला जाऊ द्या म्हटलं करूया थोडंफार एन्जॉय केला फिरलो पिक्चरला वगैरे गेलो पण आता माझा बर्थडे जाऊ दे की आपण एन्जॉय न करता आपण वाटलंच एखाद्या वृद्धाश्रममध्ये जाऊया किंवा अनाथाश्रममध्ये जाऊया दोन्हीपैकी कुठेतरी जाऊया आपण जाऊ म्हणजे जाऊ आपण त्यांच्यासोबत आपला बर्थडे माझा बर्थडे सेलिब्रेशन साजरा करू कारण कसं असतं माहिती आहे का देवानं आपले हात पुढच्याला देण्यासाठी दिलेले आहेत नशीब घेण्यासाठी नाही आहेत अरे बाबा ठीक आहे मला ते मान्य आहे ना पण कशामुळे केला होता की बाबा लग्न वाढदिवस आहे आपला लग्न वाढदिवस दोघांचा असल्यामुळे आपण सोबतच साजरा केला मग थोडाफार खर्च वगैरे झाला तिचा जीव काय खाली वरवायला बघ की सगळ्यांच्या इच्छेनुसार आपण तसंच करूया असं पण मला वाटतंय आपण जाऊया आता बघू ह्यावेळेसच्या बर्थडेला आपण काय मदत करत असतं तर करू ठीक आहे ना असा मनामध्ये विचार आला नव्हता बरं का आमच्या खरंच आला नव्हता पण ज्यावेळेस माऊनं स्टोरी टाकली का माऊच्या स्टोरीला खूप रिप्लाय आले तसे मला पण माहीत नव्हतं मला तिनं सगळे रिप्लाय दाखवले की बाबा लोकांचं म्हणणं काय येतंय काय नाही याच्याबद्दल सगळ्यांचे रिप्लाय मला दाखवले तिनं मग ठीक आहे म्हटलं चला म्हटलं आपण लग्न वाढदिवसा दिवशी तर आपण असं काही केलं नाही आहे पण आता कमीत कमी माझा बर्थडे आहे येत्या 26 मे 2022 ला
मग त्या दिवशी ऐ इतकं नको वाजत जाऊ कानाला कंठाई बसत. आपण त्या दिवशी काहीतरी वेगळंच करूया म्हटलं, सगळ्यांसारखं केक कट करणं. पण कसं आहे माहिती, केक तर कट होणार, कारण की माझी मावशी म्हणते आपण केक कट करूया. अनु पण बोलते घरच्या घरी आपण केक कट करूया, फक्त एवढंच की मोठं सेलिब्रेशन नको, कुठं फिरायला जायला नको, असं तसं. ह्याचा खर्च, हां ह्याचा खर्च की आपण तिकडं खर्च करूया त्यांच्यासोबत, कुठंतरी अनाथाश्रममध्ये देऊया, हे करूया ते करूया, असं चालू आहे तिचा पण विचार. ह्याचा विचार आमच्या मनामध्ये नव्हता बरं का, हा विचार तुम्ही आणून दिलाय म्हणून माऊ तसं म्हणते. बरोबर आहे, असं आपण ह्याच्या त्याच्यामध्ये पैसे घालत तर एखाद्या लहान लेकरं असू द्या की कारखानेवाले, की त्यांना त्यांची परिस्थिती किती वेगळी दिसतो असं आपण बघत होतो ना समोर. कधी कधी त्यांच्या लेकरांना कपडे नसतात निघणारके, खायला नसते निघणारके, त्यांचे आई वडील नुसतं कामातच असते. तर मला असं वाटते आपण अनाथ आश्रममध्ये नाही गेलो तरी असं कुठं ते आपण जाताना एका ठिकाणी मला हे दिसलं होतं बघा, तिथे लहान लहान लेकरं झोपड्या होत्या. आपण या आता ह्याला जाताना त्या दिवशी आपण तलवड्याला गेलो होतो, त्या दिवशी तलवड्याला नाही असा हा आपल्या वाढदिवस लग्न वाढदिवसा दिवशी बिडला जाताना बघू आपण तिथं गेलो तर जाऊ आणि त्या लेकरांना काहीतरी असं खायला पाहिजे. ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा. माझ्या मनात असं काही नव्हतं, बट माऊने स्टोरी टाकल्यामुळे तिच्या पण मनात काय आलं काय घेते, तेच घर करून बसले तिच्या मनामध्ये. आपण तसंच करूया तसंच करूया, जाऊ तरी पण चांगला विचार. आमची चिवतं बघा ना, चिवतं काय कुठल्या गोष्टी लक्ष देत नाही आमच्या. करूया आपण तसंच करूया काहीतरी. बरोबर, जसं बायको म्हणाल तसं. बाकी काय ऐकावं लागतं, नाही जर ऐकलं खायला कसं भेटत. माझी फेवरेट आहे भाकर आणि कढी. बघू ना आता उद्याच आपण जाऊया कुठं तरी करूया सगळ्यांसोबत सेलिब्रेशन. पण रात्री आपल्याला केक घरी कटच करावा लागणार उद्या, कारण की मावशी तर म्हणले केक कट करायचा आहे. हा त्यामुळे केक करावाच लागेल कट. दादा घरच्या घरी सेलिब्रेशन करूया फक्त, आणि आपण जे खर्च करणार आहे बिगर कामाचा तो बंद करू फक्त उद्याचे दिवस, तो कमी करू पूर्णपणे. अगं मशे, तुला खुश करण्यासाठी तसं गेलं ग, आपण कुठं गेलो नाही भरपूर दिवस झाले, फिरलो नाही काय नाही, म्हणून तुला घेऊन गेलो. तोंड दाखव, तोंड दाखव मशे तू एकदा. असं तू ऐक ना ऐक ना, तू आज साजुकले बोलू लागली ना मला, कधी घेतले हास येत तुझ्या काही काही गोष्टीच. आपण तू अग हा बाबा, पण तुझं इतकं साजूक बोलणं कधी ऐकलं नाही ना, असे शब्द जरा माझ्या डोळ्यावर पडले, कानावर पडले, म्हणजे जरा वेगळं वाटत मला. हा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करायचा म्हणूनच बोलत असं नाही आहे. मी खरं खरं मनातून सांगते, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीलाच हे करून राहायचं. तू इकडे बघून तरी बोल ना, तिकडे काय एक डोळा करते तिकडे एक डोळा, इकडे करते काही कळलं ना. ठीक आहे चला बघूया उद्याचं नियोजन. तुम्ही पण सगळे आमच्या बर्थडेला थांबा, आम्ही आमचा बर्थडे एखाद्या वृद्धाश्रम किंवा आता अनाथ आश्रम मध्ये साजरा करूया. आपण ना आपण तर जेवणार सगळ्यांना जेवायला बोलू आपण. हा या बाबा भाकरी आणि कढी खायला या, दोनच आयटम मध्ये आज केलेले मावने. आमचा गॅस संपलेला आहे. मला तर वाटत नाही तुम्ही एवढं सगळं खाणार, असं काय नाही बरं का. त्या दिवशी काल कोणत्या कमेंट्स केल्या होत्या किंवा तुमचा गॅस संपला, वहिनीला गॅस आणून द्या, गॅस आहे आमच्या इथं. पण माऊला कधी कधी आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला, त्यामध्ये चुलीवर स्वयंपाक करतो. नाही तिला बनवू वाटत नाही सरासरी समजा, त्यामुळे ती कधी कधी चुलीवरच बनवते. बाहेरच येते धुराळा धुराळा धुऱ्याला धुऱ्याला माझ्या आवड उडून. चला वाडा जेवायला आता. चला करू शकतो.